नमस्कार, मी प्रथमेश सप्रे, वर्तमान न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचं समन्स। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्येचा दौरा, शिवसेनेकडनं दौऱ्याचा टीजर जाहीर। महाराष्ट्रावरील इडापिडा टाळण्यासाठी शरदीच्या तीरावरती आरती करणार, शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महंताचा विरोध, शिवसेनेची महाराष्ट्रात एक आणि अयोध्येत दुसरी भूमिका, हनुमानगढीचे मुख्य महंत राजूदास महाराजांचा आरोप। राज ठाकरे आणि शरद पवारांची तुलना होऊ शकत नाही, भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांचा टोला। नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या याचिकेवरती आज हायकोर्टात एकत्रित सुनावणी। विधान परिषदेतील मतदानासाठी परवानगी मिळण्याबाबत याचिका। राणा दाम्पत्य आज कोर्टात होणार हजर, हनुमान चालीसा प्रकरणी गुन्ह्याबाबत कोर्टात होणार हजर। राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचाली वाढल्या, ममताजींनी आज बोलवली विरोधी पक्षांची बैठक। देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधीच नाही, अजितदादांचं भाषण नसल्यानं मोदी आश्चर्यचकित, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची राष्ट्रवादींची टीका। भेटूया पुन्हा नव्या घडामोडीसह, पाहत रहा वर्तमान न्यूज, बातमीला सत्याचा आधार। धन्यवाद।